आधी मन निरामय तेणे शरीर निरामय विचार निरामय। इतका सुंदर निसर्ग आहे, इतका छान मोठा जलाशय आहे, पण हे बघून देखील काही जणांच्या मनामध्ये भीती निर्माण होते आणि त्यांना असं वाटतं की पाणी म्हणजे बुडणं, पाणी म्हणजे शीतलता शांतता हे कळतच नाही, पाणी म्हणजे बुडणं। नमस्कार। या भित्र्या स्वभावावरच आज आपण बोलणार आहोत। भीती छोट्या छोट्या गोष्टींमधनं स्वतःवर, निसर्गावर, नशिबावर, प्रत्येक गोष्टीवर अविश्वास दाखवत असुरक्षिततेची भावना जोपासणं म्हणजे भीती। ही भीती बदलण्यासाठी काय करायला हवं, तर विश्वास निर्माण करायला हवा, पण हा करायचा कसा हेच कळत नाही आणि त्या भीतीतून माणूस बाहेर पडत नाही। कसं बाहेर पडायचं तेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या भागातून। भीती, जसं आपण म्हणलं की भित्रा ससा, ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे की पाठीवरती पान पडलं आणि आभाळ पडलं म्हणून सैरा वैरा धावणारा तो ससा। पण हा ससा जेव्हा इतरांना सांगतो की आभाळ पडतंय आभाळ पडतंय, आणि त्यावेळेला सगळ्या जंगलातले प्राणी देखील धावायला लागतात। काय आहे मानसिकता? मानसिकता म्हणण्यापेक्षा ज्या वेळेला तो सैरा वैरा धावतोय त्याला धाप लागली, त्याला दम लागलाय आणि धावतोय, म्हणजे त्याची स्थिती बघून तो जे काय म्हणतोय त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याच्याबरोबर सगळे धावत आहेत। परंतु माणसाच्या बाबतीत असं होत नाही। या ज्या काही कथा आपल्याला लहानपणी सांगितल्या जातात त्या आपल्याला बोध कथा म्हणून खरं तर सांगितलं जातं। जेव्हा त्या सशाच्या पाठीवर पान पडलंय साधं, तेव्हा त्याला असा भास निर्माण होतो की आता आभाळ फाटून माझ्या पाठीवर ते काहीतरी पडलंय आणि तो धावायला लागतो। भयग्रस्त माणसाची स्थिती ही आहे। ज्या वेळेला त्याच्या आयुष्यात काहीतरी किरकोळ निराशाजनक काहीतरी नकारात्मक घटना घडते तेव्हा तो अशा पद्धतीने मनानी धावायला सुरुवात करतो त्याच्यापासून लांब। ही त्या सशाची, भित्र्या सशाची त्याच्या मनाची स्थिती होते। परंतु इथे त्याच्याबरोबरीने सगळे प्राणी धावत आहेत याच्या बाबतीत नेमकं उलटं घडतं। हा प्रत्येकाला सांगतो की आभाळ फाटलंय, पण लोक म्हणतात तू वेड आहेस, काय नाही आभाळ बिबळ फाटलेलं, ते तसंच आहे जागेवरती, काही झालेलं नाहीये। पण ह्याचा तरीही विश्वास बसत नाही। हा दुसऱ्याला सांगतो, तिसऱ्याला सांगतो आणि मग लोक आपलं ऐकत नाहीत म्हणून हा त्यांच्यापासून तुटला जातो। परंतु तो लोकांवर विश्वास ठेवत नाही, त्या पानावर विश्वास ठेवतो। जेव्हा की गैरसमज आहे त्याचा, आभाळ नसून ते पान आहे, तो त्या पानालाच आभाळ समजतो आणि आयुष्यभर तिथून धावायचा प्रयत्न करतो। खरं, या असत्यावर तो इतका ठाम विश्वास ठेवतो कारण त्याचं म्हणणं आहे की मी अनुभव घेतलाय, तुम्हाला काय कळतंय, बरोबर, मला काय, माझ्या बाबतीत काय घडलं, मी काय भोगलं हे तुम्हाला काय कळणार आहे, अगदी बरोबर। आणि याच धारणेतून माणूस त्याला चिकटून बसतो, ती असत्य गोष्ट तिला सत्य मानून तो निरनिराळ्या भयगंडांमध्ये अडकत जातो। तिथून तो आयुष्यभर फक्त भयच शोधतो। चांगल्याही परिस्थितीत तो त्यातलं काहीतरी चुकीचं शोधून काढतो आणि त्यातून मनामध्ये भय निर्माण करतो। म्हणजे आपण असं म्हणतो की तुमच्या डोळ्यावरती जो काही रंगाचा चष्मा आहे त्या काचेच्या रंगाचं तुम्हाला जग दिसणार आहे। जर मी काळा चष्मा लावलाय तर मला जगामध्ये काळीच छटा दिसणार आहे। जर काचेचा रंग लाल आहे किंवा हिरवा आहे तर त्या पद्धतीने मला त्या जगाचा रंग दिसणार आहे। जर मला खरंच जग कसं आहे हे बघण्याची गरज असेल तर मला तो आधी चष्मा काढला पाहिजे। याचा अर्थ काय? तर याचा अर्थ माझ्या मनाची जी काही चुकीची धारणा तयार झाली आहे त्या धारणेतून बाहेर पडून मी जर माझ्या आयुष्याकडे बघितलं तर ते फार सुंदर आहे। ज्याला प्रज्ञा म्हटलं जातं, साक्षीभावाने बघणं म्हटलं जातं, आता याच्यासाठी तो चष्मा काढायला हवा। पूर्वग्रह दूषित जे काही आपण आहोत ते पूर्वग्रह काढायला हवेत आणि मगच मिळेल तो आहे सच्चित आनंद। सत्याची तुम्हाला जेव्हा जाणीव होते त्यातून योग्य कर्म घडतं, त्या योग्य कर्माचा आनंद तुम्हाला मिळतो। सच्चित हे कर्म आहे आणि हे योग्य झालं तर आनंद आहे, असा तो सच्चित आनंद आहे। खरंय, आणि ह्या प्रत्येक गोष्टीची उकल ही ऊर्जा शास्त्रामध्ये आपल्याला समजते। सत जेव्हा आपण म्हणतो तर हे सत्य आहे कुठे, तर हे आहे नाभीमध्ये।
नाभी चक्र, मणिपूर चक्र, इथे तो सत दडलेला आहे. आणि हे सत्य आपण त्याचं बीज म्हणतो रम, रम, रम. जेव्हा आपण रमचा उच्चार करतो त्यावेळेला तो अग्नी, ते सत्य खरं तर त्याला झळाळी मिळते. आणि तो रम म्हणजेच तो राम जो सत्यवचनी आहे, त्याला सत्यवचनी म्हटलंय आणि तो तिथेच दडलेला आहे. जेव्हा वारंवार आपण राम नाम घेतो तेव्हा तुमच्या डोळ्यावरचा तो चष्मा पूर्वग्रह दूषितेचा किंवा असत्याचा हा जायला मदत होते. प्रत्येक स्तोत्र, मंत्र, जप, जाप्य हे सगळं याच्यासाठीच निर्माण झालेलं आहे की चक्रशुद्धी, तुमच्या शरीरातल्या पंचतत्वांचं संतुलन. पण ते समजून न घेता भीतीपोटी आपण ते करतो आणि त्याचे योग्य जसे परिणाम मिळायला हवेत तसे मिळत नाहीत किंवा त्याला प्रचंड कालावधी लागतो. प्रचंड कालावधी म्हणण्यापेक्षा ज्या वेळेला तुम्ही मनापासून करता तेव्हा तो उच्चार जो योग्य पद्धतीने व्हायला हवाय तो होतो. जेव्हा तुम्ही भीतीपोटी करता तेव्हा तो उच्चारही व्यवस्थित होत नाही आणि उच्चार व्यवस्थित न झाल्यामुळे जी काही ऊर्जा निर्माण होणार आहे ती व्यवस्थित होत नाही आणि म्हणून तुम्हाला त्याचे परिणाम मिळत नाही. खरं जेव्हा हे सत्य प्रकाशित होतं त्यावेळेला पुढे जे अनाहत चक्र सांगितलं आहे तिथे आहे ते चित्त. सत चित्त, चित्त त्याला म्हटलंय यम. यम बीज आहे अनाहत चक्र, हृदय चक्राचं बीज आहे यम. आणि पातंजलींनी यम, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हा जो अष्टांग योग सांगितला त्याची सुरुवात सांगितली आहे यमापासून. ते जे पाच यम आहेत की अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह, यातून काय घडतंय तर यातून तुम्हाला योग्य बोलायचंय, काया वाचा मने कुणालाही दुखावायचं नाहीये, यातून तुम्हाला चौर्य कर्म करायचं नाहीये, मग कुणाचं क्रेडिट, अगदी कामाचं क्रेडिटही तुम्हाला ते स्वीकारायचं नाहीये, कारण त्यातूनही वाईट स्पंदन निर्माण होतात. त्यात कोणाचं नव्हे स्वतःचंही स्वीकारायचं नाहीये. मला जे काम सांगितलं आहे ते काम मी योग्य पद्धतीने माझ्या ज्ञानाप्रमाणे, माझ्या ताकदीप्रमाणे 100% करायचं आहे, पण त्याचं क्रेडिट घ्यायचं नाहीये. हे मला ईश्वराने दिलेलं काम आहे, ही स्फूर्ती मला ईश्वराने दिलेली आहे आणि म्हणून मी माझ्या ज्ञानाप्रमाणे, माझ्या ताकदीप्रमाणे हे 100% करतो आहे त्याची आज्ञा म्हणून. ते जे काही झालंय त्यातनं जे काही चांगलं वाईट मिळणार आहे हे मी त्याच्या चरणी अर्पण करणार आहे. इथे मी एक तुला उदाहरण सांगतो. सध्या आपण ते फोन करून गोष्टी मागवून घेतो असं धरून चाल की मी कोणत्या तरी कंपनीचा त्या गोष्टी पुरवणारा माणूस आहे. तू फोन केलास मला, त्या कंपनीने मला तुझी वस्तू दिली आणि ते वस्तू दिल्यानंतर ते पैसे घेणं अशी एक पद्धत असते. ते पैसे मी माझ्याकडे ठेवून घेतले, पुढच्याकडे गेलो, आता ते पैसे वास्तविक मी त्या कंपनीला जमा करणं अपेक्षित, पण मी ते माझ्याकडे ठेवून घेतले. मी दुसऱ्या घरी गेलो तेही ठेवून घेतले, तिसऱ्या घरी गेलो तेही ठेवून घेतले. आता हे मी काय केलं, हे मी चौर्य केलं. हे माझं आहे का? नाही. तू फोन कोणाला केला होतास? कंपनीला. कंपनीची जी काही वस्तू आहे ती ती कंपनीने मला दिली होती तुझ्यासाठीची. माझं काम आहे फक्त आणून पोहोचवणं. मग त्याचं क्रेडिट हे मी कसं घेऊ शकतो किंवा त्यातून मिळणारं फळ हे मला कसं मिळू शकतं? ते मुळात माझं फळ नाही, ते आहे त्यांचं. जे मला मिळालंय ते मी त्यांना जमा करणं अपेक्षित आहे. असंच जेव्हा आपण कोणतंही आयुष्यातलं काम करतो ते त्याचं काम आहे, माझं फक्त करणं एवढंच काम आहे. त्यातनं जे काही यश किंवा अपयश मिळतंय हे त्याचं आहे, माझं नाहीच आहे. खरं मी ते केलं आणि त्याला पोहोचवलं, मग मला काय मिळायचं आहे ते मला नक्की मिळणार आहे. म्हणजेच काय, 30 दिवसांनी कंपनी, ज्या कंपनीत मी काम करतो, माझा मला पगार मिळणार आहे. माझा त्याच्यावर अधिकार आहे. जसं मी हे काम करतोय ते मला आयुष्यात जे काही देणार आहे ते तोच देणार आहे. मला अपेक्षित मी त्याला सांगणं अपेक्षित आहे फक्त. म्हणजे समोर जे येत आहे, जे घडतंय, तिथे स्वतःचं बेस्ट देणं, हे म्हणजे जीवन. हेच पातंजलींनी सांगितलं. ब्रह्मचर्यामध्ये हेच आहे. जे काय तुम्हाला सांगितलेली आहेत बंधनं, ती ब्रह्मचर्यामध्ये सगळी हीच बंधनं पतंजलींनी सांगितलेली आहे. आणि ब्रह्मचर्य म्हटल्यानंतर खरं तर ब्रह्माचं आचरण. आणि ब्रह्म म्हणजे काय, तर ब्रह्म म्हणजे हा निसर्ग, ब्रह्म म्हणजे चराचर, हेच समजत नाही आणि काहीतरी चुकीचे समज आपण करून घेतो. निसर्गाप्रमाणे वागणं, त्या त्या परिस्थितीत त्या त्या परिस्थितीला साजेसं वागणं, सत्य वागणं म्हणजे ब्रह्मचर्य. अपरिग्रह म्हणजे काय, तर कुठल्याही गोष्टीचा संचय करू नका. म्हणजे कुणाला तरी कमी पडतंय आणि तुम्ही ते साठवताय.
निसर्गात असं कुठेही कधीही घडत नाही, हा फक्त दुराचार माणूसच करतो. माणसा व्यतिरिक्त ह्या सृष्टीमध्ये कोणतीही गोष्ट साठवणूक कधीही करत नाही. तू कोणतंही झाड बघ, एका सीझनमध्ये फळं येतात, ती सगळी पडून जातात, पानांसकट सगळं पडून जातं आणि पुढच्या सीझनला सगळं नवीन येतं. पण माणसाचं असं होत नाही. माणूस आजचं साठवतो, उद्याचं साठवतो, वर्षाचं साठवतो, 10 वर्षाचं, 50 वर्ष, जन तो फक्त साठवत जातो. साठवणुकीने काहीच होत नाही, नंतर ते खराब व्हायला लागतं. त्यामुळे हा जो यम, हे जे यम बी जिथे आहे अनाहत चक्राठाई, ते ह्या संस्कारांनी, चुकीच्या संस्कारांनी ते चिंतेकडे जायला लागतं आणि ती चिंता पुढे भयाचं, भीतीचं रूप धारण करते. पण ज्या वेळेला सगळं व्यवस्थित सत्याने चालतं, तेव्हा सत, चित आणि पुढे जाऊन तो आनंद, विशुद्धी चक्र, तिथे तो आनंद आहे, तिथे तो आनंद मिळतो. प्रत्येक चक्र हे वेगवेगळ्या कोशाशी निगडित आहे आणि मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश हा त्या त्या चक्रांशी निगडित आहे. खरंच आहे, ह्या सगळ्या शब्दांचे अर्थ इतके खोलवर आहेत हे ह्या ऊर्जाशास्त्रामुळेच आपल्याला कळलं. आणि आज आपण खरं तर ह्या भूमीत जन्माला आलेलो, आपल्याकडे वारसा आहे या सगळ्याचा, पण हा अभ्यास आपला नसल्यामुळे, ह्याचा अर्थ आपल्याला समजत नसल्यामुळे आपण हे सोडून देतो. आपण औषधांच्या मागे पळतोय. भीतीग्रस्त झाल्यानंतर, नैराश्यात गेल्यानंतर आपण निरनिराळी औषधं घेतोय, ज्यामुळे ह्या बुद्धीचं कामकाज कमी होत आहे. ह्या बुद्धीला योग्य दिशेला आणायचंय. ह्या बुद्धीलाही आणि ह्या शरीरालाही आपण जी काही औषधं घेतो, अगदी सर्वसामान्य माणूस सुद्धा. आज मी ऑफिसमधनं घरी चाललोय, जाताना मी पावसात भिजलो. घरी पोहोचल्यावरती मला असं वाटतं की उद्या मला ऑफिसमध्ये महत्त्वाचं काम आहे. ताप आला तर, सर्दी झाली तर मी रात्री झोपताना एक गोळी घेऊन झोपतो. हे काय आहे? ही चुकीच्या गोष्टींची भीतीच आहे. जेव्हा मी भीतीपोटी काहीतरी करतो, तेव्हा मी ती शरीराची सवय बिघडवतो आणि त्यातून पुढे दुष्परिणामांना आमंत्रण देतो. त्यातूनच आपली रोगप्रतिकार क्षमता कमी होते. आणि तुम्ही आता खूप सुंदर सांगितलं, छोटंसं उदाहरण की घरी जाताना भिजून गेलो, मग मला काय म्हणायचं? सगळ्यात आधी तर परिस्थितीला ओके म्हणायचं. जर मी त्याचा आनंद घ्यायचा ठरवला, भीतीपोटी मी कारण नसताना रोगांना आमंत्रण देतोय मनातून, पण हेच जर मी म्हटलं, वा किती छान पाऊस आहे, लहान मुलं बघ, पावसात ती चिखलात खेळतात, मातीत खेळतात, सगळ्यात करतात, आजारी पडतात का? पडत नाहीत, कारण हा विचार त्यांच्या मनाला शिवत नाही. आई वडील जेव्हा तो विचार पेरतात तेव्हा गडबड होते. अगदी खरं. त्याच्यामुळे विचारच योग्य केले, आनंद घेतला प्रत्येक गोष्टीतनं, तर आपण ह्या चुकीच्या भावनांपर्यंत जाणारच नाही. पण आता ही सवय किंवा हा विचार रुजवायचा आपण या मालिकेतनं प्रयत्न करतो. पण आता या गोष्टी रुजून या सगळ्या गोष्टींचा विषवृक्ष झालेला आहे. आता ही विषाची फळं आपण खातोय, पण आपल्याला ती नकोय. बरोबर, आपण अनाहूतपणे खातोय. आपल्याला ते कळतच नाहीये की हा विषवृक्ष जन्माला आलाय आणि तो आपल्याला फळं देतोय. ही सततची भीती, बारीक सारीक गोष्टींची सुद्धा, ती पुढे काळजीपोटी काळजी करणं, काळजी घेणं, पुढं काळजी करणं आणि त्याचं रूपांतर भयामध्ये, भीतीमध्ये. हे भीती हे या विषवृक्षाचं फळ आहे. हे अल्टिमेटली तुमच्या पदरात पडणारच आहे. सो ते इथेच थांबलं पाहिजे. काळजी घेणं हे थांबवलं पाहिजे. योग्य विचार केला तर हे काहीच घडणार नाही. आता इथे हेच होतं ना की जसं आपण हळवेपणामध्ये काळजी घेण्यामध्ये म्हणतो की याच्यात होतं काय, तर तो अग्नी जो आहे तो मांदे होतो. कारण असत्य, सत्य त्याच्यावरती असत्याचा पगडा आल्यामुळे अग्नी हा कमी होतो, जल हे वाढायला लागतं आणि प्रत्येक पेशीमध्ये अग्नी कमी होऊन जल वाढल्यामुळे वायू तत्वावर देखील त्याचा परिणाम होतो. हा वायू चंचलता ही विचारांनी आपण वाढवतो. हा वायू कसा आहे तर जलाचं आधिक्य असलेला आणि अग्नी कमी असलेला, म्हणजे ऊर्जा, उर्मी, उत्साह कमी असलेला असा हा वायू, हा जेव्हा सर्वत्र पसरतो तेव्हा तो कंप निर्माण करतो. कारण हा अशक्त आहे, याच्यामध्ये अग्नी कमी आहे. कंप हा शब्द तुला काय सांगतो तर आवक आणि जावक एके ठिकाणी जेव्हा होते तेव्हा तो कंप आहे. दोलन, थरथर जी आहे ती अशी पण आहे आणि अशी पण आहे. गती कधी आहे? अशी झाली आणि पुढे गेली तर गती आहे, अशी झाली पुढे गेली तर गती आहे, पण खाली गेलं थांबलं, परत वर आलं थांबलं, परत खाली गेलं थांबलं. का थांबलं? कारण अग्नी कमी आहे, त्याला गती कमी मिळते, जलामुळे त्याची गती कमी झाली आहे. पण अगदीच कमी नाही झाली, स्थिर झालेला नाही तो. तिथे गती आहे पण ती कमी आहे, जलानी कमी केलेली आहे.
म्हणून ते कंपन आहे आणि कंपन झाल्यामुळे कधी तळ्यात कधी मळ्यात असे विचार सुरू होतात. बरोबर. होईलही नाहीही, नाहीही होईलही, मग ते हळूहळू नाहीकडे जायला लागतं आणि अवघड परिस्थिती निर्माण होते आणि मग त्याच भयगंडामध्ये माणूस राहायला लागतो. सतत भीती, वारा आला तरी भीती, पाऊस पडला तरी भीती, बाहेर गेलं तरी भीती, घरात राहिलं तरी भीती. ह्या भीतीतून बाहेर पडण्यासाठी हा वायू आपण स्वयंपूर्ण उपचारांमध्ये मुख्यत्वे जे काम करायला लागतं तो अग्नि चेतवण्यासाठी, ते जल जे वाढलेलं आहे ते कमी करण्यासाठी आणि हा वात वायू तत्व याचा जो आकाश तत्वावरती म्हणजे विशुद्ध चक्रावर परिणाम होतो, जो आनंद हरपून जातो, या मुख्यत्वे अनाहत, मणिपूर आणि स्वाधिष्ठांवरती काम करायला लागतं. कंपामुळे, वात वाढल्यामुळे आणि जल वाढल्यामुळे मसलची ताकद कमी होते. क्रॅम्प येणं, पेटके येणं, वात अति झाल्यामुळे तिथे कडकपणा, स्टीफनेस येणं, अशा सगळ्या गोष्टी ह्या भीतीमुळे उद्भवतात. संधिवातासारखे त्रास ह्या भीतीमुळे उद्भवतात. ही भीती हळूहळू पुढे सांध्यांमध्ये साठायला लागते आणि त्याचा पुढे संधिवातासारखा त्रासामध्ये त्याचं परिवर्तन होतं. जसं तुम्ही आत्ता म्हणालात की भीती ही सांध्यांमध्ये साठायला लागते. नातेसंबंधांमध्ये काही तणाव निर्माण झाला तरीही तेव्हा जे विचार आपण करतो ते विचार, ती ऊर्जा, ती स्पंदनं देखील सांध्यांमध्ये साठतात. मग वेगवेगळ्या नातेसंबंधांमध्ये जर तणाव असतील तर वेगवेगळे सांधे हे प्रभावित होतात. मुलांची चिंता आहे, खांदे आखडतात. कुटुंबाची चिंता आहे, कंबर बसते, कसं होणार यांनी. तुमचा भाऊ बहीण असेल, नवरा बायको असेल, जवळची जी नाती आहेत त्याच्यामध्ये काही दुरावा निर्माण झाला तर तुमचे गुडघे, तुमचा टाचा, वेगवेगळे सांधे हे वेगवेगळ्या नातेसंबंधांमध्ये जो तणाव निर्माण होतो त्याच्यामुळे आखडतात किंवा तिथे दाह निर्माण होतो किंवा त्रास. पुन्हा त्या इमोशन्स कशा आहेत, मग तिथे राग असेल तर तो दाह निर्माण होणार आहे, हां तिथे असुरक्षितता असेल तर तिथे वात निर्माण होणार आहे. त्या काय स्वरूपाच्या भावना आहेत, तो तणाव काय स्वरूपाचा आहे, त्या पद्धतीने ते तत्व हे वाढतं, अतिरिक्त होतं आणि त्या त्या सांध्यांमध्ये तो दोष निर्माण होतो. मग तो कदाचित आमवात निर्माण करेल जर तो अग्नी वाढलेला असेल, आणि जर तो वायू वाढलेला असेल तर तो कंपवात निर्माण होईल, संधिवात निर्माण होईल. खरं स्वयंपूर्ण उपचारांमध्ये आपण हेच तर शोधतो की नक्की कुठलं तत्व बिघडलंय. त्याची कारणं ही बऱ्याचदा रादर प्रत्येकच वेळेला भावनिकच असतात आणि ते जे तत्व बिघडलंय, जे वाढलंय, ते आपण तिथून मुक्त करतो. रुग्णाचं काम एवढंच आहे, जेव्हा तो आपल्याकडे येतो, आपल्याशी चर्चा करतो, त्याच्या पुढे त्या ज्या काही चुकीच्या गोष्टी तो साठवतोय त्या त्यांनी साठवणं बंद करायचं आहे. आजपर्यंत त्यांनी जे काही चुकीचं साठवलंय ते काढायची जबाबदारी आपली असते. परंतु तो जर बदल त्यांनी केला नाही तर त्याला रोगातून मुक्त व्हायला काही काळ जास्त लागू शकतो. खरं आणि पालकांचीही जबाबदारी आहे. ही भीती आपण त्यांच्या मनामध्ये रुजवतो. काही वेळेला असंही आपण बघितलंय की आई ज्या वेळेला प्रेग्नंट होती आणि त्यावेळेला तिची मानसिकता ही अतिशय वाईट होती, परिस्थिती कदाचित तशी होती आणि ती भीती त्यावेळेला गर्भसंस्कार म्हणून रुजली आहे. पुन्हा एकदा गर्भसंस्कार जरी असला किंवा अगदी कर्माचा भाग जरी असला तरीही त्या गोष्टी काहीतरी तत्व बिघडवतात आणि म्हणून तसा स्वभाव बनलाय. ते तत्व कुठल्याही वयोगटामध्ये पुन्हा संतुलित करता येतं आणि तो भाव, तो स्वभाव बदलता येतो. नक्की बदलता येतो, कारण हे जे काही आहे हे कर्म असू दे किंवा गर्भसंस्कार असू दे, हे ऊर्जेच्या स्वरूपात मनोमय कोशामध्ये किंवा प्राणमय कोशामध्येच साठतं. ते तिथून स्वच्छ केलं तर अन्नमय कोश म्हणजेच हे शारीरिक, हे शरीर, हे स्वच्छ होणारच आहे. पण यासाठी पालकांनी पण हे समजून घ्यायला हवं की मुलांकडनं काहीतरी करवून घेण्यासाठी त्यांना घाबरवलं जातं. पण तिथे असं म्हटलं जातं की तुला कोंडून ठेवतो किंवा असं केलंही जातं, त्याला कोंडून ठेवलं जातं. काही वेळेला पोलिसांची भीती दाखवली जाते की मारतील, शिक्षकांची भीती दाखवली जाते, किंवा सांगितलं जातं की नापास होशील, पडशील, लागेल. इंजेक्शनची भीती दाखवली जाते, अनेक गोष्टींची भीती दाखवली जाते जे की कारण, त्याचं कारणच नाही काय सुद्धा. घाबरवून तुम्ही काहीतरी काम करून घेणार आहात, त्याच्यापेक्षा योग्य समजावून काम करून घ्या ना. त्याला उत्तम मानव घडवा. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे त्याला घडवण्याचा प्रयत्न करताय, त्यात तुम्ही चुका करताय, म्हणून ते बिघडतंय हे कळतच नाहीये तुम्हाला. आणि त्यामुळे ठाई ठाई त्यांच्या मनामध्ये ती भीती पेरली जाते आणि प्रत्येक पावलागणिक चालताना ती भीती कुठे ना कुठेतरी त्यांना दिसते. चालताना
मला दिसतं तिथे खड्डा आहे, तो माझ्यापासून लांब असतो, पण माझं मन विचार करायला लागतं की मी त्याच्यात पडले तर, पडले तर पर्यंत ठीक असतं, पण पडले आणि पाय मोडला तर मग डॉक्टर कुठे, मग पैसे किती जातील? जे घडलेलंच नाही आहे, सुतावरून स्वर्ग. जेव्हा भयग्रस्त माणूस होतो, जेव्हा भीती हा स्वभाव म्हणून होतो, तेव्हा तो सुतावरून स्वर्ग गाठायला लागतो. ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्याचा विचार करून त्याची योजना त्याच्या मनामध्ये तयार करत राहतो. योजना झाली तरी उत्तम, ही योजना नाही, ही भीतीच आहे फक्त. किती खर्च होईल, काय होईल, मग उरलेल्याचं काय, मग कसं काय, ह्याच्यात योजना कुठेच नाहीये, ह्याच्यात फक्त भीती आहे. हा जो काही विचार आहे हा स्वतःला संपवण्याचा विचार आहे. कारण नसताना तुम्ही तुमची गतिशीलता कार्यशीलता कमी करताय. उगाचच काही नाहीच आहे. जे आपण सुतावरून स्वर्ग म्हणतो त्या स्वर्गात पोहोचेपर्यंत खालचं सूतही उडून गेलेलं असतं. कारण सूत आहे ते, त्याच्यावरनं स्वर्गात जाताच येत नाही, तरीही आपण तो प्रयत्न करतो. तर अशी ही भीती, ही मनाची असुरक्षिततेची भावना, धारणा आपल्याला बदलायची आहे. आपल्या सगळ्यांनाच ह्या भीतीतून बाहेर पडायचं, चुकीच्या विचारातूनच बाहेर पडायचंय. तेच कसं हेच आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. पुढच्या भागामध्ये अजून विस्तृत जाणून घेऊया, पण आज इथेच थांबूया. धन्यवाद.